हे सर्वजण दरगनेळी आणि धोत्री या गावातले शेतकरी आहेत. यांना आठवड्यातून फक्त 3 दिवस वीज पुरवठा मिळतो. तुमच्याकडे प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होतो, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण शेतकरी तुमच्याकडे आलेलो आहे. आता आम्हाला शेतीसाठी 8 तास जो वीज पुरवठा मिळत होता तो कमी करून आठवड्याला 3 दिवस वीज पुरवठा मिळतोय, हे कशामुळं आणि याच्यासाठी काय करायला लागेल आम्हाला तुम्ही मार्ग दाखवा. याच्यासाठी ज्यांचं काही तुम्हाला सहकार्य लागेल आम्ही सगळ्यांचं सहकार्य आणून देऊ, पण आमचा हा प्रॉब्लेम जो आहे तो लवकरात लवकर तुम्ही अरेस्ट करावा अशी आमची तुमच्यासमोर मागणी आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन लिहिलेलं आहे, ऊर्जा मंत्रींना पण लिहिलेलं आहे, पालकमंत्री अक्कलकोटचे आमदार सचिन दादा, आपले दक्षिणचे आमदार सुभाष बापू, तसंच जिल्हाधिकारी साहेबांना पण लिहिलेलं आहे, अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर, कार्यकारी अभियंता सोलापूर आणि तहसीलदार दक्षिण सोलापूर. एवढ्या लोकांना आम्ही माहितीचं याच्यामध्ये निवेदन देतोय. आमचा हा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तुम्ही लवकरात लवकर कसा सोडवू शकताय हे तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आम्ही सगळ्यात आलेलो आहे. पण साहेब तालुक्यामध्ये फक्त दरगनाळी आणि धोत्रीलाच का? लाईट आम्हाला शेतामध्ये तर लाईट नाहीये. आम्ही शेतामध्ये जाऊन काय करणार? आम्ही इथं बसू आणि तुम्ही आम्हाला लाईट द्या, आम्ही घरी जातो. सकाळी धोत्रीला येणार. ठीक आहे, चालू.